राज्यामध्ये परतीचा पाऊस चांगला सक्रिय झालाय. वीज कोसळण्याच्या विविध घटनांमध्ये एका दिवसामध्ये 19 जणांचा बळी गेलाय. गेल्या 48 तासांमध्ये वीज पडल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 36 वर पोहोचली आहे. दुष्काळानं होरपळलेल्या मराठवाड्याला परतीचा पाऊस दिलासा देत असला तरी वीज पडल्याच्या घटनांनी बळी सुद्धा घेतलेले आहेत. आज मराठवाड्यामध्ये 8 जणांचा बळी गेलाय. यामध्ये परभणीचे 3, औरंगाबादमध्ये 2, बीडमध्ये 2 आणि जालन्यामध्ये 1 तरुणाचा मृत्यू झालाय. गुरुवारी 11 ते शुक्रवारी 6 जणांचा वीज पडल्यामुळे अंत झाला होता. त्यामुळे मराठवाड्यात वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे. नागपूर, यवतमाळ आणि अहमदनगरमध्येही प्रत्येकी 3 जणांचा वीज पडून मृत्यू झाला. तर नाशिक जिल्ह्यातल्या निफाड आणि नाणेगावमध्ये प्रत्येकी 1 वीज कोसळून मृत्यू झालाय. तर कुठल्या भागात पावसामुळे किती जणांना आपले प्राण गमवावे लागले ते आपण एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण बघतोय एकंदरीत 36 जणांचा बळी गेला. यामध्ये नांदेडमध्ये 4 जण आहेत, लातूरमध्ये 3 बळी गेलेले आहेत, परभणीमध्ये 7, जालन्यामध्ये 3 जणांचा बळी गेलाय, औरंगाबादमध्ये 3 जणांचा वीज कोसळून मृत्यू झालेला आहे, तर उस्मानाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातली आपण ही संपूर्ण आकडेवारी बघतोय. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त बळी गेलेला आहे, त्यामध्ये बीडमध्ये 3, अहमदनगरमध्ये 3 जणांचा बळी गेलाय, विदर्भात 6 जणांचा बळी गेलाय, नाशिकमध्ये 2 जणांचा वीज कोसळून मृत्यू झालाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.